की आपल्या या रस्त्यावरती जो वेश्या व्यवसाय चालतो, अनधिकृत वेश्या व्यवसाय चालतो, जो की रस्त्यावरती इकडं महिला उभ्या राहतात, त्यांचे एजंट्स लोक इकडे फिरत असतात आणि त्यांच्यापासून आमच्या ज्या सगळ्या महिला आहेत इकडच्या या सोसायट्यांमधल्या, यांना सगळ्यांना त्रास होतो की ह्या सगळ्या तोंड बांधून इकडं असतात, मग कोण कसे काय कुणाला कळत नाही. आणि त्याच्यानंतर मग एखादा रस्त्याने फिरणारा दारुड्या असतो, तो सगळ्यांकडेच बघण्याच्या नजरा त्याच होतात. आणि आज त्याच्याकरता आमच्या सगळ्या भगिनी रस्त्यावरती उतरल्यात, त्यांच्यासोबत आज मीसुद्धा या ठिकाणी आलो आहे. चारही लॉजेसला आम्ही इकडे आता पत्र दिली, त्या आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला या सगळ्या लॉजेसवाल्यांना एक इशारा द्यायचा आहे, त्याशिवाय त्यांच्या एजंट्स लोकांनासुद्धा, की जर इथून पुढं ह्या रोडवरती आम्हाला कुणी अशा प्रकारे अनधिकृतपणे अशा व्यवसाय करताना इकडं आढळला किंवा त्याचे एजंट्स जर इकडं कुठं दिसले, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने चौरंगा केला होता त्या पद्धतीने आम्हीसुद्धा चौरंगा करायला मागं पुढं मागणार नाही. मग जर आमच्या आया बहिणींना इकडे त्रास होत असेल, आज मी बघत आलो वरतून, मला खरंच लाज वाटली मला आज की हे सगळे मालक मराठी आहेत आणि यांनी सगळे शेट्टी लोकांना हे चालवायला दिलेत लॉजेस, सगळे लॉजेस इथून तिथून, आणि ही लोक इथं राजरोसपणे या गोष्टी करतात. ह्यांचा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी या चारही हॉटेलवरतीच हा सगळा व्यवसाय रात्री दिवसा चालतो, रात्रीचा तर सोडा दिवसाही चालतो. आता मागाशी मला यांनी फोटो दाखवला की सकाळी 11:30 वाजता सुद्धा या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या बाजूला, बापजी पेट्रोल पंप ना, त्या बापजी पेट्रोल पंपाच्या याच्यामध्ये पोलिसांच्याकडून अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आल्यानंतर वेळोवेळी अशा लॉजेसवर कारवाई करण्यात येत असते, यापूर्वी केलेली आहे. या ठिकाणी रस्त्यावर ज्या महिला थांबतात त्या अनुषंगाने भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बापजी पेट्रोल पंप आणि त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागामध्ये विशेष पेट्रोलिंग नेमलेली आहे. खास महिला अधिकारी आहेत त्या चौकीला, त्या महिला अधिकारी, त्याच्यानंतर पेट्रोलिंग मोबाईल्स, बीट मार्शल, या सगळ्यांची त्या ठिकाणी पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे. अशा महिलांच्यावर कायदेशीर कारवाई करून खटले भरून त्यांना न्यायालयात उभा करण्यात येतं. आमच्याकडून ही कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहणार आहे.